2018 हा जागतिक पर्यावरण महिना म्हणून जगभर साजरा झाला. यानिमित्त या महिन्यात वृक्ष कसा लावावा या भागात जोशी काकांनी आपल्याला मंत्र, श्लोक आणि प्रार्थनेचा उपयोग करून झाड कसं लावावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. पावसाळ्यात किमान एक तरी झाड लावावं या ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या आवाहनाला चिमुकल्या प्रेक्षकांनी लगेच प्रतिसाद देत एक सुंदरसं बेलाचं रूप लावलं होतं. आठवतंय ना? अगदी तसाच एक व्हिडिओ आपल्या एका प्रेक्षक कुटुंबानं श्रीवसव बोगटे आणि त्यांची कन्या सोनिया यांनी पाठवला आहे. आज ते देवराईतलं जांभळाचं झाड लावणार आहेत. तर बघूया. नमस्कार, मी अरुण गोगटे आणि मी माझी फॅमिली. आम्ही यूट्यूबवर आपल्या चॅनलचे व्हिडिओ नेहमीच बघत असतो आणि त्यात जोशी काकांनी जो देवराईवरचा एपिसोड केला होता तो आम्हाला खूप आवडला. दत्तक वृक्ष अभियानाचा एपिसोड आम्ही पाहिला होता आणि त्यात जोशी काकांनी जे सांगितले त्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही आज जांभळाचं झाड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा या वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेत जरूर सामील व्हा. मी तुला हे शिकवणार आहे की हे झाड कसं लावायचं. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूदेवम् ॐ भूदेवो प्रसीदतु गृहे धनधान्यम् आरोग्यम् देहि सर्वदा. सोनिया, आता तू हे झाड लावणार आहेस बरं का? छानपैकी जग मोठा हो, तुझी सावली तुझे गुणधर्म सर्व लोकांना उपयोगी पडू दे. हे झाड आम्ही प्रेमाने लावले आहे, तुझी काळजी खूप प्रेमाने घेणार आहोत. तुम्ही आता या झाडाला पाण्याची गरज असते की नाही, म्हणजे ते छान फळं देईल म्हणून आता त्याला पाणी घालायचं भरपूर. आज जसं आम्ही हे जांभळाचं झाड लावले तसंच ही माझी छोटीशी बाग आहे. या बागेमध्ये पण मी हळद, शेवंती, जास्वंद आणि बरीच गुलाब अशी पण झाडं लावलेली आहे. पण ही जोशी काकांची पद्धत मला खूप आवडली आहे आणि याच्यानंतर आपण याच पद्धतीप्रमाणे झाडं लावूया. आपण अशी झाडं लावूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया. मग कसा वाटला? ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातर्फे गोगटे परिवाराचे खूप खूप धन्यवाद. मंडळी, निसर्ग सेवेतून मिळणारा हा आनंद तुम्ही सुद्धा नक्की घ्या आणि त्याचे व्हिडिओज आम्हाला अवश्य पाठवा. कारण एक अकेला हात थक जाएगा, मिलके वृक्ष लगाना साथ ही हात बढाना हो ना. मंडळी, नक्षत्रवन, बोधीवन, गणेशपत्रीवन, देवराई यासारख्या एपिसोड्समध्ये जोशी काकांनी आपल्याला वृक्षांबद्दलची सविस्तर माहिती सांगितली. त्यातला एक वृक्ष तुम्ही सहकुटुंब लावू शकता. अर्थात जर तुम्हाला तुमच्या राशी नक्षत्राचा आराध्य वृक्ष लावायचा असेल तर जोशी काकांनी तुमच्यासाठी राशी नक्षत्रवन या पुस्तकात सर्व नक्षत्रांच्या आराध्य वृक्षाबद्दल माहिती दिली आहे. मंडळी, अनुभवी लोक नेहमी सांगतात लहान मुलांवर सुसंस्कार करणे, वृक्षारोपण करणे
ही दोन कामं अशी आहेत ज्यासाठी कुठलाही दिवस किंवा कुठलीही वेळ ही शुभच असते. तर मग शुभ कार्यासाठी वेळ कशाला घालवायचा, वृक्ष कसा लावावा हा व्हिडिओ बघा. वृक्ष लावा आणि व्हिडिओ आम्हाला मेल करा. आमचा मेल आय डी आहे omswamikendra@gmail.com किंवा तुम्ही आम्हाला या नंबरवर संपर्क सुद्धा करू शकता. बरं, जाता जाता आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब हे पूर्णपणे मोफत आहे. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला बेल आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्हाला आमच्या व्हिडिओचे अपडेट सुद्धा कळतील. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी भेटूया पुढच्या आठवड्यात जोशी काकांसोबत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.